दहावी इयत्ता 10वी मधील सायन्स 1 चा चॅप्टर नंबर 3 केमिकल रिएक्शन एंड इक्वेशन. तर त्या चॅप्टर मध्ये आपण स्टडी केला बेटा फिजिकल चेंज, केमिकल चेंज, रिएक्टर, प्रॉडक्ट, केमिकल रिएक्शन, केमिकल इक्वेशन आणि केमिकल इक्वेशन राइट डाउन करण्यासाठी जे काही रूल्स आहेत ते रूल्स आपण स्टडी केला. तर आपण हा बघा बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन हे अभ्यासणार आहोत. काय असतं बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन? केमिकल इक्वेशन बॅलन्स करणं म्हणजे काय? तर बॅलन्स म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे बेटा दोघं साइड इक्वल असतात. इक्वेशन म्हटलं म्हणजे त्याला दोन साइड असतात, एक लेफ्ट साइड एक राइट साइड. दोघं साइड इक्वल असतात म्हणून त्याला इक्वेशन म्हटलं जातं. इक्वे मीन्स इक्वल, दोघं साइड कसे असल्या पाहिजे इक्वल. मग काय असतं इक्वेशन म्हटलं म्हणजे त्यामध्ये येतात रिएक्टन, लेफ्ट साइडला येतात तुमचे रिएक्टन, राईट साइडला येतात तुमचे प्रॉडक्ट. मग नंबर ऑफ ऍटम इन लेफ्ट साइड अँड नंबर ऑफ ऍटम इन राईट साइड हे जर इक्वल असतील तर ते केमिकल इक्वेशन बॅलन्स असतं. म्हणजेच काय? रासायनिक समीकरण संतुलित करणं. मग बॅलन्सिंग करण्याच्या ज्या काही स्टेप आहेत त्या आज आपण अभ्यासणार आहोत. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतो त्यानुसार तुम्हाला लवकर लक्षात येईल. NaOH + H2O रिएक्शन दिसते सर्वांना. बॅलन्सिंग करतोय आपण H2O Na3SO4 + H2O NaOH H2SO4 Na2SO4 + H2O. मग इथे काही इक्वेशन आहे आपण बॅलन्स करतो. काय करतोय? बॅलन्स. सर्वात पहिल्यांदा काय फर्स्ट स्टेप काय? तुम्हाला वर्ड इक्वेशन दिलेलं असतं. काय दिलेलं असतं? वर्ड इक्वेशन. वर्ड इक्वेशनला तुम्ही काय करता? केमिकल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करता. ओके, वर्ड इक्वेशन असेल त्याला केमिकल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करता. मग फर्स्ट स्टेपला काय करणार? एक चार्ट तयार करणार. इकडे लिहिणार इलेमेंट, इकडे लिहिणार रिएक्टन आणि इकडे लिहिणार प्रॉडक्ट. प्रॉडक्ट असतात तुमचे राईट हँड साईडला, रिएक्टन असतात लेफ्ट हँड साईडला आणि इकडे असतात तुमचे इलेमेंट. सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे काय? एक स्टेप सांगतो तुम्हाला. सर्वात पहिल्यांदा मेटल बॅलन्स करायचं. काय बॅलन्स करणार? सर्वात पहिल्यांदा मेटल. सर्वात पहिल्यांदा मेटल बॅलन्स करणार. नंतर काय बॅलन्स करणार? नॉन मेटल. नंतर काय बॅलन्स करणार? तर ऑक्सिजन. आणि लास्ट मध्ये बॅलन्स करणार हायड्रोजन. ही स्ट्रिक वापरून तुम्ही बॅलन्सिंग सहज करू शकता. रासायनिक समीकरण तिथे संतुलित करू शकता. पहिल्यांदा मेटल बॅलन्स करणार, नंतर नॉन मेटल बॅलन्स करणार, ऑक्सिजन बॅलन्स करणार आणि लास्ट मध्ये हायड्रोजन बॅलन्स करणार. आपण लिहून टाकलं रिएक्टन्स साईडला असलेले इलेमेंट्स कोणकोणते आहेत, नंबर ऑफ ऍटम्स आणि नंबर ऑफ ऍटम्स इन द प्रॉडक्ट साइड, लेफ्ट साइड अँड राईट साइड. चला लिहून टाकू कोणकोणते इलिमेंट आहेत. एक सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर. मग सोडियम किती आहे लेफ्ट हँड साइडला? एक. राईट हँड साइडला? दोन. नंतर ऑक्सिजन हे चार आणि हा एक पाच. इकडच्या साइडला हा चार आणि हा एक पाच. ऑक्सिजन काय? बॅलन्स. इकडे हायड्रोजन या साइडला दोन आणि हा एक तीन. लेफ्ट साइडला तीन हायड्रोजन आहेत, राईट साइडला हा दोन हायड्रोजन आहेत. सल्फर लेफ्ट साइडला एक सल्फर आहे, राईट साइडला एक सल्फर. आपल्याला दिसतंय बेटा नंबर ऑफ ऍटम इन रिएक्टन साइड अँड नंबर ऑफ ऍटम इन प्रॉडक्ट साइड. त्यामध्ये दिसतंय आपल्याला की सोडियम जे रिएक्टन साइडला एकच आहे, किती आहे? एक. आणि प्रॉडक्ट साइडला दोन आहे. त्याला बॅलन्स करायचं आहे तर एका पर्टिक्युलर नंबरने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मी या एक ला दोन बनवू शकतो, या दोन ला एक बनवता येणार नाही. म्हणून मी काय करतो? या एक ला दोन ने मल्टिप्लाय करतो. काय करतो? मल्टिप्लाय. सर्वात पहिल्यांदा मेटल सोडियम आहे सर्वांमध्ये. मग पहिल्यांदा मी मेटल बॅलन्स करतोय. परत रिएक्शन देणार कुठच्या साईडला? सोडियम कुठं? इथं रिएक्टन साईडला. म्हणून मी रिएक्टन साईडला काय केलं? टू ने मल्टिप्लाय करणार. इक्वेशन लिहिणार. काय इक्वेशन लिहिलं माझं? इक्या साईड बॅलन्स तू टू ए ने ओ एच प्लस H2SO4 रिड्यूस Na2SO4 प्लस H2O. ओके, रिएक्शन परत चार्ट तयार करणार. इलेमेंट्स, रिएक्टन साइड, प्रोडक्ट साइड. इलेमेंट्स कोण कोणते? सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर. चला आपण काय करतो रिएक्शन बघा. N किती झाले? दोन.
left hand side ला दो, product side ला दो, left hand side ला दो नहीं है, product side ला दो, oxygen ये दो, अन्य चार, सह, इकड़े ये चार, अन्य है एक पांच, नंतर hydrogen इकड़े दो, अन्य दो, चार, left hand side ला चार hydrogen, इकड़े दो hydrogen, sulfur या साइड ला लेफ्ट हैंड साइड ला एक सल्फर प्रोडक्ट साइड ला एक सल्फर काय बैलेंस करायचं बेटा इथं दिसतंय आपल्याला सोडियम बैलेंस होऊन गेला लेफ्ट हैंड साइड ला पण दोन्ही प्रोडक्ट साइड ला पण दोन्ही ऑक्सिजन लेफ्ट हैंड साइड ला 6 आहे प्रोडक्ट साइड ला 5 आहे हायड्रोजन लेफ्ट हैंड साइड ला 4 प्रोडक्ट साइड ला 2 आहे म्हणजे मला हायड्रोजन आणि ऑक्सिजन ला काय बैलेंस करायचं आहे मग मी काय करणार ऑक्सिजन ऑक्सिजन ला बैलेंस करायचा म्हटलं म्हणजे 5 ला किती ने मल्टीप्लाई करा 6 होऊ शकत नाही 6 ला किती ने मल्टीप्लाई करा 5 होऊ शकत नाही मी काय करतो हायड्रोजन ला बैलेंस न करतो ऑक्सिजन ला बैलेंस न करतो हायड्रोजन ला बैलेंस करतो हायड्रोजन ला कसं बैलेंस करतो रिएक्टंट साइड ला 4 हायड्रोजन प्रोडक्ट साइड ला 2 हायड्रोजन आहे म्हणून मी प्रोडक्ट साइड त्या हायड्रोजन ला 2 ने मल्टीप्लाई करतो किती ने मल्टीप्लाई करतो 2 ने बघा इक्वेशन काय आहे टॉइस इन ए वेयर plus S2SO4 it gives Na2SO4 plus कोणते साइड ला कोणे ऍड करतोय मी मल्टीप्लाय प्रोडक्ट साइड 2S2 इक्वेशन लिहिलं बेटा इक्वेशन लिहिल्यानंतर काय करणार परत चार्ट तयार करणार एलिमेंट लेफ्ट हँड साइड प्रोडक्ट साइड एलिमेंट सोडियम ऑक्सिजन हायड्रोजन सल्फर ही रिएक्शन केली आपण किती सोडियम आहे 2 रिएक्टंट साइडला पण प्रोडक्ट साइडला पण त्यानंतर ऑक्सिजन हे 2 आणि इकडे 4 6 रिएक्टंट साइडला बघा हे 4 आणि 2 6 नंतर ऑक्सिजन हायड्रोजन इकडे 2 आणि इकडे 2 म्हणजे रिएक्टंट साइडला 4 प्रोडक्ट साइडला 4 सल्फर रिएक्टंट साइडला 1 सल्फर प्रोडक्ट साइडला 1 सल्फर बघा बघा बेटा ना सोडियम बैलेंस ऑक्सिजन पण बैलेंस हायड्रोजन पण बैलेंस आणि सल्फर पण बैलेंस म्हणजे टोटल नंबर ऑफ एटम इन रिएक्टंट साइड एंड टोटल नंबर ऑफ एटम इन प्रोडक्ट साइड दोघ इक्वल आहेत दोघ असे सारखे म्हणजे केमिकल इक्वेशन काय झालं बैलेंस आलं लक्षात आहे का केमिकल इक्वेशन कसं बॅलन्स करतो एकदम सोप्या पद्धत आहे सर्वात पहिली पद्धत काय तर वर्ड इक्वेशन मध्ये दिलं असेल त्याला केमिकल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करणार येतोय लक्षात वर्ड इक्वेशन ला केमिकल इक्वेशन मध्ये सेकंड स्टेप ला काय करणार एक चार्ट तयार करणार नंबर ऑफ एटम इन रिएक्टंट साइड एंड नंबर ऑफ एटम इन प्रोडक्ट साइड जे एलिमेंट दिलेले असेल ते लिहून घेणार ते राईट केल्यानंतर काय करणार फर्स्ट स्टेप मध्ये सर्वात पहिल्यांदा मेटल बॅलन्स करणार नंतर नॉन मेटल बॅलन्स करणार ऑक्सिजन बॅलन्स करणार आणि हायड्रोजन बॅलन्स करणार ओके आपण काय केलं रिएक्शन मध्ये कॉलम तयार केला त्या चार्ट मध्ये आपण सर्व एलिमेंट्स घेऊन घेतले नंबर ऑफ एटम इन रिएक्टंट साइड एंड नंबर ऑफ एटम इन प्रोडक्ट साइड ते राईट टर्म केलं ते राईट टर्म केला तर काय केलं पर्टिक्युलर नंबर ने मल्टीप्लाई केलं पहिले तर मेटलला बरं रिएक्शन राईट टर्म केली रिएक्शन राईट टर्म केल्यानंतर परत चार्ट तयार केला चार्ट मध्ये परत ऑब्जर्व केलं की कोणता एलिमेंट कोणत्या साइडचे एटम्स अनबॅलन्स आहेत परत त्या साइडला काय केलं त्याला पर्टिक्युलर नंबर ने मल्टीप्लाय केलं परत इक्वेशन राईट डाऊन केलं इक्वेशन राईट डाऊन केल्यानंतर परत काय केलं चार्ट तयार केला आणि फायनली मला दिसलं की टोटल नंबर ऑफ एटम इन रिएक्टंट साइड एंड टोटल नंबर ऑफ एटम इन प्रोडक्ट साइड सर्व इक्वल झाले दिसतात सोडियम रिएक्टंट साइडला 2 प्रोडक्ट साइडला 2 ऑक्सिजन रिएक्टंट साइडला 6 प्रोडक्ट साइडला 6 हायड्रोजन रिएक्टंट साइडला 4 प्रोडक्ट साइडला 4 सल्फर रिएक्टंट साइडला 1 प्रोडक्ट साइडला 1 आलं लक्षात बेटा सर्वांना कळलं असेल बाकीचं आपण पुढच्या पिरियडला बघूया धन्यवाद.